फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. वहिनी, आपल्याच गावामधली मुलगी डॉक्टर होऊन आपल्याच गावात येते आणि दवाखाना उघडते इथल्या लोकांसाठी, हे ऐकून खूप आनंद झाला. अण्णा, खरं तर तुमचा आशीर्वाद मिळतंय हेच खूप मोठं गोष्ट असतंय बघा आमच्यासाठी. मुलांना आशीर्वाद आपण नाही द्यायचे तर कुणी द्यायचे? बाळा, हा तुझा दवाखाना उघडण्याकरता तुला काही मदत लागणार असेल तर त्याची एक यादी कर आणि मला सांग. त्यातलं मला जे जे काही जमणार असेल ते मी सगळं माझ्या परीने करेन. पण अण्णा, तुमची काही अट नाही ना? अट काही मी समजलो नाही, कसली अट? माफ करा अण्णा, तुमच्याबद्दल काही माहीत नसतंय ना म्हणून. अण्णा बोलवलं. हा शिवा, ये. बोलवलं एवढं करता शिवा की तो जो लेख मी देणार होतो सीमा प्रश्नावरचा, तो लिहून तयार आहे, तो तुला द्यायचा होता म्हणून बोलावलं होतं. आणि माझ्या कानावर असं आलं की कुणीतरी आपल्या शेताची नासधूस केली आहे म्हणून. हा, ते अण्णा एक म्हैस शिरली होती शेतात, लावली उसकं. अहो आपण निघूया. अण्णा येऊ. अरे एक मिनिट, ओळख करून देतो. तुला चनाशेट माहिती आहेत आपले? ही त्यांची मुलगी सीमा. डॉक्टर झालेली आहे आणि या गावात येऊन आता इथे दवाखाना उघडणार आहे. अरे वा. हा शिवा, हा ॲग्रिकल्चरल इंजिनियर आहे, पण अगदी अशिक्षित शेतकऱ्यालासुद्धा सगळं सोपं करून सांगतो. शिवाबद्दल आणखीन सांगायचं म्हणजे मराठी जागृती समितीसाठी तो काम करतो. लीलाबाईंनी आले आले. अण्णा मी जरा आलेच. सीमा. बर, मी तुला तो लेख देतो, नाही तर बोलण्याच्या भानगडीमध्ये ते विसरून जाईल. मी आलो, तू बस बाळा. कारे, तू मला म्हैस का म्हणालास? मग काय म्हणू, म्हशीच अशा न बघता शेतात घुसतात ना. यू, तू जास्त बोलू नकोस. कळलं? नाही, मी मोजकं आणि कळेल असंच बोल. तू तू स्वतःला समजतोस तरी काय? माणूस, फक्त माणूस, जनावर नाही. बघून घेईन मी तुला. अगं तू दवाखाना उघडतेस ना गावात, येईन दाखवायला, हवं तेवढं बघून घे. किती कडू बोलतोस. आणि तू खूप गोड बोलतेस. व्हाट? अगदी जांभळासारखी. जांभळं? त्या दिवशी जांभळं खाण्यासाठी शेतात शिरली होतीस ना. सॉरी, माझ्यामुळे नाही खाता आली तुला. खरं तर तुला जांभळं देण्यासाठीच घरी निघालो होतो तुझ्या, तेवढ्यात अण्णांनी बोलून घेतलं. बरं झालं इथेच भेटलीस. सॉरी, मी त्या दिवशी खूप रूढ वागलो तुझ्याशी. ॲक्च्युली माझीच चूक होती. मी असं शेतामध्ये न सांगता यायला नको होतं, पण मी सॉरी म्हणायला हवं तुम्हाला. तुझ्यासारख्या सुंदर मुलीच्या तोंडून सॉरी ऐकायला आवडत नाही. म्हणजे मी लेख. आणि हो, परत जांभळं खावीशी वाटली तर पिकांची नासाडी करायची काही गरज नाही, सांगितलं तर आणून दे. येत. सॉरी अण्णा, ते मी शेतात. बर, तू बैस आई येईपर्यंत मी माझ्या कामाला लागतो.